ॲप्सवर बंदीबरोबरच पुढच्या काळात आपल्याला एक महत्त्वाचा निर्णय मला असं वाटतं घ्यायला लागणार आहे पुढच्या याच्यात ज्या कंपन्यांचा जे आपण माहिती तंत्रज्ञानातल्या कंपन्यांचा वापर करतो रोजच्या दैनंदिन याच्यात आणि महत्त्वाच्या कामांसाठी ज्यांचा सर्वर भारतात नाही ज्याचा डेटा सेंटर भारतात नाही आहे त्या कंपन्यांवर नियंत्रण आणणं ही खूप पुढची महत्त्वाची गोष्ट असणार आहे आपण जर या माहितीवर नियंत्रण ठेवू शकलो नाही कोणालाही ती अवेलेबल होत राहिली आणि चीनसारख्या देशाने तिचा गैरवापर करायचा ठरला तर आपल्याला देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गंभीर धोके पुढच्या काळात निर्माण होणार आहेत पुढचं सायबर युद्ध हे त्याच अँगलने होणार आहे ह्याच्यासाठी की तुम्हाला आता पारंपरिक युद्ध लढण्याची गरज पुढच्या काळात कमी कमी होत जाईल आणि तुमचे व्यवहार तुमच्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये कशा राहतील अशासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला खरा धोका आता चीनपासून सुरू झाला आहे करोनाच्या काळात आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि त्याच्यावर उपाय काय करायचे हे जसं आपल्याला लक्षात येत आहे त्याच पद्धतीने चीनने जे काही का आगळी केली आहे करोनाच्या विषाणूपासून ते थेट आपल्या सीमेपर्यंत त्यात वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आता लक्षात येत आहेत की आपल्याला अनेक फ्रंटवर अनेक आघाड्यांवर सिद्ध व्हायला लागेल आपली सगळी संरक्षण सिद्धता सगळ्याच पातळीवर करायला लागेल आणि त्यातली सायबर युद्ध पुढच्या काळात जे आता आपलं दार ठोठवावं लागलं आहे त्याच्यासाठी ही सज्जता अतिशय आवश्यक ठरणार आहे चीन आगामी पाच वर्षात अमेरिकेला मागं टाकून जागतिक आर्थिक आणि सामर्थ्यशाली महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे तसं टार्गेट त्यांनी आपल्यासाठी सेट केलं आहे होईल की नाही हा पुढचा भाग आहे पण त्या दृष्टीने त्यांनी जे काय काम करायचं आहे त्याच्यासाठी जी व्यूहरचना करायची आहे आर्थिक आणि सर्वसामरिक दृष्टीने त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चीन आत्ता करत असल्याचं दिसतं आहे यापुढच्या काळात मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भौगोलिक रचनेसाठी म्हणून जो संघर्ष होतो त्याचबरोबरीने सायबर युद्धाच्या दृष्टीने त्याची पावलं पडत चालली आहेत असं या सगळ्या आत्ताच्या घडामोडींवरून दिसतं आहे त्यात एक दुसरं महत्त्वाचं उदाहरण असं आहे की चीन इराण सारखा देश अमेरिकेचा जो विरोधक देश आहे त्याला आपल्या बाजूला घेते आणि चीनने ज्या पद्धतीने इंटरनल सिक्युरिटीसाठी म्हणजे साधारण सगळ्या नेटवर्कसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी जी फायरवॉल वापरली आपल्यासाठी की ज्यातनं चीनची माहिती बाहेर जाऊ नये यासाठीची व्यवस्था केली तीच स्वरूपाची व्यवस्था आता इराणला करून देते हा धोका पुढच्या काळात एवढा मोठा आहे की भारताला लागून असलेल्या अनेक देशात जे चीनच्या कच्चेपी लागलेत चीनने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात उपकार करून ठेवलेत आणि त्यांना मदत केली आहे अशा देशांना पण ही सगळी व्यवस्था पुरवली जाणार आहे आणि त्यातून भारतासाठी वेगळ्या प्रकारचा धोका निर्माण होणार आहे आपण अनेक चीनी ॲप्सवर बंदी घातली आहे त्यात पुढच्या काळात आणखी त्यांच्या कॉपी मारणाऱ्या ॲप्सवर पण बंदी घालायचा आता निर्णय झाला आहे नुकताच पण फक्त आता ॲपवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही असं मला वाटतं चीनकडून येणारे अनेक इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत मोबाईल आहेत जगभरात सत्तर एक टक्के चीनच्या मोबाईलचा वापर होतो म्हणजे चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या देश जागतिक पातळीवरचे आहेत त्याचबरोबरनी चीनिक मोबाईल जे का काय ॲप आपल्याकडे वापरले जातात त्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा आहेत आता यात बाय डिफॉल्ट ॲप जे असतात मोबाईलमध्ये ते जे फंक्शनिंग त्यांचं करतात ते चीनमधनंच तयार होऊन त्याच्यातच लोडेड असतात पुढच्या काळात समजा कुठल्या कंपन्या भारतातही मॅन्युफॅक्चरिंग करू असं सांगितलं त्यांनी इथं असेंब्ली लाईन केली आणि त्याचे भारतात बनवलेले मोबाईल म्हणून वापरले तरी हा धोका टळेल असं मला वाटत नाही कारण ह्याच्यासाठी जे सगळे ॲप्स आणि इंटरनल जे सगळ्या सिस्टीम वापरल्या जातात त्याच्यात आणून चीनमधनंच ते इथे असेंबल किंवा अन्य देशातनं इथे असून असेंबल केलं आणून तर त्यात जो आत्ता जो ॲपचा जो धोका आहे तो कंटिन्यू पुढे राहणार आहे कारण त्यातल्या सिस्टीम्सवर आपलं नियंत्रण नाही आहे पुढच्या काळात सगळ्या ॲप्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स संदर्भातल्या सगळ्याचे काय वापर करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा डेटा सेंटर आणि त्याची माहिती सगळी कलेक्ट करणारी व्यवस्था त्याच्या सगळी भारतात असल्याशिवाय अन्य देशातल्या कुठल्याही कंपन्यांना वापर करायला खूप आपण रिस्ट्रिक्शन घालावे लागतील आत्ता आत्तापर्यंत हेरगिरीत माणसांचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत असे आत्ताही तो होतोच पण फिजिकली माणूस एखाद्या दे देशात पाठवणं त्याची माहिती काढणं आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हा एक विषय पारंपरिक पद्धतीचा झाला पुढच्या काळात मी ज्या सायबर युद्धाचा उल्लेख करतो आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं सर्व ठिकाणी लक्ष ठेवण्याचं हे खूप मोठं प्रमाण आता वाढत चालणार आहे आणि पुढच्या काळात त्याचा भीषणता आपल्याला दिसेल त्याच अनुषंगाने हे सायबर युद्ध केलं जाईल मी एक उदाहरण आपल्याला यासाठी देतो चीनची दाऊआ नावाची सी सी टी व्ही कॅमेरा बनवणारी कंपनी आहे आणि हिक विजन नावाची दुसरी कंपनी आहे जिचे कॅमेरे भारतातही थी, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले गेले या सी सी टी व्ही कॅमेरा बनवणाऱ्या कंपनींवर असे आरोप झालेत एका अतिशय प्रतिशत नियतकालिकाने त्याच्यात आरोप केलेत की हे कॅमेरे चोरून सगळी माहिती चीनच्या डेटा सेंटरला आणि तिथल्या माहिती केंद्राला पाठवते आणि त्याच्यानुसार ती सगळी माहिती चीनमध्ये एकत्र केली जाते त्याच्या पुढचा गंभीर आरोप असा आहे की आपण ह्या कॅमेऱ्यामध्ये जे बाय डिफॉल्ट ऑडिओ सिस्टीम असते ती समजा आपण वापर करताना बंद केली तरीही चीनमध्ये त्यांच्या सिस्टीममध्ये त्या पुन्हा चालू करायची सोय आहे आणि आपलं जे काय कम्युनिकेशन होतं ते ऐकण्याची सोय हो आहे तर ही पुढच्या काळासाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे कारण खूप महत्त्वाच्या संस्थांमध्ये एस्टॅब्लिशमेंट्समध्ये असे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेत खूप चर्चा होत असते आपल्या एकूणही स्ट्रॅटेजीच्या पातळीवर आणि वेगवेगळ्या गोष्टींवर